टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल, इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 5, युनिट 1, पोएम 1, व्हॉट अ बर्ड थॉट। तर मुलांनो, या कवितेमध्ये हा जो पक्षी आहे तो काय विचार करतो आहे, कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतो आहे, कशा तऱ्हेने तो विचार करतो आहे, हे त्या पक्षाने आपल्याला ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। कवीने एका पक्षाची विचार करण्याची जी पद्धती आहे ती आपल्यापुढे या कवितेतून मांडलेली आहे। द पोईम व्हॉट अ बर्ड थॉट इज अ नरेशन बाय अ बर्ड। ही जी कविता आहे व्हॉट अ बर्ड थॉट, हे एका पक्षाचं जे आहे आत्मचरित्र आहे। वेर इन इट डिस्क्राइब्स द एक्सपिरियन्स ऑफ ग्रोईंग अप, जिथे तो सांगतो आहे त्याचा अनुभव, लहानापासून मोठ्यापर्यंत होण्याचा जो त्याचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये आलेले जे बदल आहेत त्याच्याबद्दल तो आपल्याला इथे सांगतो आहे। आणि लहानपणापासून मोठं होईपर्यंत त्यांनी जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलेलं आहे ते तो या कवितेमध्ये आपल्याला सांगत आहे। फर्दर द बर्ड सेज दॅट इट लिव्ड इन अ लिटिल नेस्ट। पुढे तो पक्षी असं म्हणतो की जन्मल्यापासून तो एका छोट्याशा घरट्यामध्ये राहतो आहे, विच वॉज प्रोटेक्टेड बाय इट्स मदर। त्याची काळजी, त्या घरट्याची काळजी कोण घेत आहे, त्याची आई घेते। सिन्स इट वॉज लिव्हिंग इन द नेस्ट द बर्ड थॉट दॅट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ ड्राय ग्रास। जन्मल्यापासून तो आपल्या आईसोबत त्या घरट्यात राहत असल्याकारणाने त्याला असं वाटतंय की जग जे आहे हे फक्त सुकलेल्या गवताच्या काड्यांपासून बनलेलं असतं। मग पुढे मोठा झाल्यानंतर काय बदल तो बघतो ह्या निसर्गामध्ये, आणि मग कसं त्याची पुढे त्याला प्रश्न पडत जातात, काय त्याच्या मनात विचार येत जातात, ते तो आपल्याला इथे सांगतोय। आय लिव्ह फर्स्ट इन अ लिटिल हाऊस। आधी मी एका छोट्याशा घरामध्ये राहत होतो। अँड लिव्ह देअर व्हेरी वेल, आणि मी खूप छान त्या घरामध्ये आरामात खूप छान माझा वेळ जो आहे तो त्या घरात मी घालवत होतो। द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल अँड राऊंड, आणि जेव्हा मी त्या घरामध्ये राहत होतो तेव्हा हे जे जग होतं ते माझ्यासाठी फार छोटं आणि सीमित होतं त्या घरट्यापर्यंत। अँड मेड ऑफ पेल ब्ल्यू शेल, आणि ते घर कसं होतं, ते कशाचं बनलेलं होतं, ते एका कवचाचं बनलेलं होतं, फिकट निळ्या रंगाच्या कवचाचं। ह्याचा अर्थ काय की तो कशात राहत होता पक्षी, तो कुठला अनुभव सांगतोय, जेव्हा तो अंड्यामध्ये होता त्यावेळेचा अनुभव तो आपल्याला सांगतोय की अंड्यामध्ये असताना, त्या छोट्याशा अंड्यामध्ये असताना त्याचं जग जे होतं ते फक्त ते कवच होतं, आणि तेवढंच त्याचं जग जे आहे मर्यादित होतं। आय लिव्ह नेक्स्ट इन द लिटिल नेस्ट, पुढे तो असं म्हणतोय, पुढे जेव्हा तो त्या अंड्यातून बाहेर येतो तेव्हा त्याचं जग जे आहे ते थोडं बदलतं। त्या अंड्यामधून बाहेर आल्यानंतर तो एका घरट्यात राहू लागतो। नॉर नीडेड एनी अदर, आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ स्ट्रॉ। आणि जेव्हा तो त्या घरट्यात राहायला लागतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे जे घरटं आहे ते फक्त सुकलेल्या गवतापासून, स्ट्रॉ म्हणजे पेंढ्या, सुकलेलं गवत, त्याच्यापासून हे बनलेलं आहे। अँड कवर्ड बाय माय मदर, आणि ते कोणी कवर केलेलं आहे, कोणी बनवलेलं आहे, ते माझ्या आईने बनवलेलं आहे। वन डे आय फ्लटर्ड फ्रॉम द नेस्ट, एक दिवशी मी त्या घरट्यामधून फडफडत उडण्याचा प्रयत्न करत होतो आणि पाहण्याचा प्रयत्न करत होतो। तुम्ही पाहिलं असेल जर तुमच्या घरामध्ये कधी एखाद्या पक्षाने घरटं बनवून जर कधी त्यामध्ये अंडं घातलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा अंड्यातून ते बाळ बाहेर येतं, पक्षी बाहेर येतो, तेव्हा काही दिवसांनी तो जेव्हा त्यांचे पंख यायला सुरुवात होते तेव्हा ते फडफड करून बाहेर बघण्याचा प्रयत्न करतात की त्या घरट्याच्या बाहेर अजून काही त्यांना दिसतंय का, हे बघण्याचा ते प्रयत्न करत असतात। तर तशाच प्रकारे हे जे छोटंसं पिल्लू आहे ते फडफडून वाकून ते बाहेर बघण्याचा प्रयत्न करते की त्या घरट्याच्या बाहेर काय आहे। आय सेड द वर्ल्ड इज मेड ऑफ लीव्स, आय हॅव बीन व्हेरी ब्लाइंड। आधी आणि पुढे तो असं म्हणतोय की आधी मला वाटायचं की हे जे जग आहे ते फक्त कशाचं बनलेलं आहे, मेड ऑफ लीव्स। लीव्स म्हणजे काय, अगेन इथे लीव्सचा अर्थ जो आहे, आधी त्याला असं वाटत होतं की जे सुकलेलं गवत आहे
त्याचंच हे जे पूर्ण जग आहे ते बनलेलं आहे. पण जेव्हा तो बाहेर बघतो तेव्हा त्याला कळतं की इथे तर या सुकलेल्या गवतापेक्षाही छान गोष्टी आहेत. त्या म्हणजे हे जे जग आहे ते कशाचं बनलेलं आहे, लीव्स, लीव्स म्हणजे हिरवळीचं. जसं आता तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकता, वरती आकाशामध्ये तो पक्षी आहे आणि खाली सगळी हिरवळ दिसते आपल्याला, सगळी झाडं दिसत आहेत. तर तो असं म्हणतो आहे की जेव्हा मी त्या घरट्यातून बाहेर बघितलं तेव्हा मला काय दिसलं, या जगामध्ये सगळीकडे मला हिरवळ दिसली, तेव्हा मला कळलं की मी किती आंधळा होतो. म्हणजे का आंधळा होतो, कारण तो लहान होता, त्याला कळत नव्हतं, तो उडू शकत नव्हता. जसं आपल्याही बाबतीत होतं, जर तुम्ही ह्या तुमच्या घरात लहान बाळ वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे लहान बाळ जे आहे ते हळूहळू हळूहळू मोठं होतं, त्याच्यामध्ये बदल घडतात, हळूहळू त्याला आजूबाजूच्या गोष्टींची जी आहे जाणीव व्हायला लागते. तशाच प्रकारे पक्ष्यांना सुद्धा हळूहळू ते जसे जसे मोठे होतात तेव्हा आजूबाजूच्या गोष्टींची त्यांना जाणीव होते, त्यांना आजूबाजूच्या गोष्टी कळायला लागतात. त्यामुळे तो असं म्हणतो आहे की मी किती आंधळा होतो, मला हे सुंदर जग दिसलंच नाही, ही जी हिरवळ सगळी माझ्या बाजूला पसरलेली आहे ती मला कळलीच नाही. आणि आता जेव्हा मी हे बघितलं आहे तेव्हा मला कळतं आहे की हे जे जग आहे ते फक्त सुकलेल्या गवतांच्या काड्यांचं नाही आहे, तर हे जग जे आहे ते खूप सुंदर आहे, इथे सगळीकडे खूप सुंदर हिरवळ पसरलेली आहे. ॲट लास्ट आय फ्ल्यू बियॉन्ड द ट्रीज. आणि शेवटी तो असं म्हणतो आहे की ॲट लास्ट, शेवटी मी जे आहे जेव्हा मला पूर्णपणे माझे पंख आले आणि मी उडायला शिकलो तेव्हा मला असं कळलं की हे जे पूर्ण जग आहे ते ह्या झाडांच्या पण पलीकडे आहे. अँड सॉ द स्काय सो ब्ल्यू. आणि तेव्हा मला कळलं की हे जे आकाश आहे ते किती सुंदर आहे, ते किती निळं आहे. नाव हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड आय कॅन नॉट टेल, कॅन यू. आणि शेवटी तो असं म्हणतो आहे की आता हे सगळं पाहिल्यानंतर तर मला कळतच नाही आहे की हे जे पूर्ण जग आहे हे कशाचं बनलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. तर तो शेवटी आपल्याला प्रश्न विचारतो आहे की तुम्ही मला सांगू शकता का की हे जग जे आहे ते कशाचं बनलेलं आहे. कारण त्याला हे जे आलेले अनुभव आहेत, त्याला हे जे आलेले एक्सपिरियन्सेस आहेत, आधी तो जेव्हा लहान होता तेव्हा तो त्या छोट्याशा अंड्यात होता, त्या छोट्याशा शेलमध्ये होता. जेव्हा तो त्या शेलमधून बाहेर आला तेव्हा त्याच्यासाठी त्याचं घर काय होतं, ते नेस्ट होतं, ते घरटं होतं जे त्याच्या आईने सुकलेल्या गवताच्या काड्यांपासून बनवलेलं होतं. आणि थोडा मोठा झाल्यानंतर जेव्हा त्यांनी त्या घरट्यातून बाहेर पाहिलं तेव्हा त्याला खाली एक सुंदर जग दिसलं जिथे पूर्ण हिरवळ पसरलेली होती. तेव्हा त्याला कळलं की हे जग कशाचं बनलेलं आहे, हे जग खूप सुंदर पानांचं, झाडांचं, हे खूप सुंदरसं असं जग आहे. आणि जेव्हा तो उडायला शिकला तेव्हा त्यांनी काय पाहिलं, हे जे जग आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आकाश, निळभोर आकाश आहे, त्या आकाशात तो उडायला लागला. आणि त्यामुळे त्याला हा प्रश्न पडला आहे की हे जग जे आहे ते नक्की कशाचं बनलेलं आहे. आणि त्यामुळे तो आपल्याला प्रश्न विचारतो आहे की तुम्ही माझी मदत करू शकता का हे सांगण्यासाठी. सो आय होप चिल्ड्रन यू अंडरस्टूड द पोएम. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी इन नेक्स्ट पिरियड. थँक्यू.